वन मिनिट न्यूजमध्ये तुमचं स्वागत. खासगीकरणाविरोधात भारत बंद करण्यात आला. यामध्ये रस्ते, वाहतूक, ऊर्जा, बँक, कृषी संबंधातील कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. 28 आणि 29 मार्च असा 2 दिवस भारत बंद असणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. राज्य सरकारने 300 आमदारांना मुंबईत कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलंय. फक्त आमदारांना घरं देण्यापेक्षा गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या अशी भूमिका पवारांनी घेतल्याचं समजतंय. यंदा झालेल्या ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागलंय. सुपरस्टार विल स्मिथ आणि ख्रिस रॉक यांच्यात ऑस्कर टेलिकास्ट दरम्यान वाद पाहायला मिळाला. आपल्या पत्नीचा अपमान झाल्याने विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. IPL 2022 हंगामातला 4th सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होतोय. गुजरातचं नेतृत्व हार्दिक पांड्या करतोय, तर लखनौ टीमचं नेतृत्व KL राहुल करणार आहे.